नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. भाविकांना आलेले विविध अनुभव रोज तुमच्या समोर घेऊन येत असते. जर का तुम्हाला हे अनुभव आवडत असतील तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, ज्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. आणि तुम्हाला तुमचे देखील काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर लिहून पाठवू शकता. फेसबुक आणि इंस्टाग्रामची आयडी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज मी आपल्याबरोबर मंगेश दादा यांचा अनुभव शेअर करत आहे. दादा म्हणतात, जय गजानन रेवतीताई, महाराज यांचे अनुभव येणे हे देखील खूप मोठे भाग्य, त्यामुळे भक्तांचा विश्वास दृढ होतो. माझा स्वभाव मुळातच तिरसट, आईला नेहमी भीती वाटत की मी कधी कुणाला काय बोलून पडेल याचा नेम नाही. ती मला नेहमी सांगत, मंग्या जरा जपून बोलावं, माणसे दुखावतात, आपुलकीची माणसे जोडण्यासाठी जिभेवर मिठाचा नाही तर गुळाचा खडा ठेवला पाहिजे. पण मी म्हणजे कुत्र्याचं शेपूट, वाकडं ते वाकडंच. माझा स्वभाव काही बदले ना, जसजसा मोठा होत गेलो तसतशी घरच्यांची चिंता माझ्याविषयी वाढतच होती. कसं बसं बीकॉम केलं. माझ्या वडिलांचे बरेच मित्र होते, त्यांच्याकडे कामाला लावले, पण मी एकाही ठिकाणी माझ्या स्वभावामुळे टिकत नव्हतो. त्यामुळे तर वडील माझ्यावर फार चिडले आणि मला घराबाहेर काढले. मी देखील संतापात घरातून बाहेर पडलो व जिकडे वाट मिळेल तिकडे चालत गेलो. मी माझ्याच धुंदीत बस स्टँडवर पोहोचलो. तिथे समोर जी गाडी होती तिच्यात बसलो व जेव्हा गाडी निघाली आणि बस कंडक्टर माझ्याकडे तिकीट काढण्यास आला, तेव्हा मी शुद्धीवर आलो की आपण कुठे निघालो रागारागात, कुठल्या गाडीत बसलो. तेव्हा कंडक्टर पुन्हा ओरडला, तिकीट तिकीट. तेव्हा मला सुचलंच नाही की काय बोलावं. मी पटकन त्याला विचारलं कुठली गाडी आहे. तेव्हा त्याने माझ्याकडे बघून हसत म्हणाला, खामगाव. मग तो मला आणखीन काही बोलेल त्यापूर्वी मी त्याला म्हटलं, मला खामगावचं एक तिकीट द्या. मग तो तिकीट देऊन निघून गेला. मग मी पुन्हा माझ्या घरचे भांडण याचा विचार करत बसलो. काही वेळानं खामगाव आलं, मी तिथे उतरलो. आता पुढे काय असा विचार करू लागलो. तोच समोरून एक पायी जाणारी दिंडी चालली होती, ती पाहून विचारले तर ते लोक शेगाव येथे निघाले होते. मग मीही त्यात सामील झालो. त्या लोकांसोबत शेगाव येथे महाराजांच्या दर्शनासाठी गेलो. तिथे महाराजांची समाधीस्थानी मस्तक टेकवताच मन अगदी शांत झाले. ना कुणाचा राग, ना कसली चिंता. मग मी तिथेच राहण्याचा निर्णय घेतला. माझा तिथून पायच निघेना. पण खिशात जास्त पैसे नव्हते. मी सकाळी 11 वाजता दर्शन घेतले व बाहेरील मंदिर परिसरातील ओसरीवर बसलो होतो. तास दीड तास तसाच बसून होतो व मनातच महाराजांना म्हटले, तुम्हीच मला या ठिकाणी ओढून आणले, आता मला तुम्हीच सांभाळा. मी असे सारखे महाराजांना बोलत होतो व काही वेळात माझ्या शेजारी एक व्यक्ती येऊन बसली. तिचे झिप्पाड शरीर, दोन्ही हातातील प्रत्येक बोटात अंगठी, गळ्यात जाड अशी सोन्याची माळ, यावरून ती कोणी गर्भश्रीमंत व्यक्ती असल्याचे जाणवले. ती व्यक्ती माझ्या अगदी जवळ येऊन बसली व माझ्याकडे अशा नजरेने पाहत होती की तिला माझ्याशी काहीतरी बोलायचं होतं. पण एकतर तिला संकोच वाटत होता किंवा इतर काहीतरी प्रॉब्लेम होता. मग मीच त्या व्यक्तीला विचारलं की काय झालं, काही हरवलं आहे का. तेव्हा ती व्यक्ती मला तोडक्या मोडक्या हिंदीत म्हणाली, मेरा डॉटर, म्हणजे त्याची मुलगी, तिचा फोटो दाखवत म्हणाला, इसको देखा क्या. मी त्या फोटोला पाहिलं तर ती 9-10 वर्षाची मुलगी मला कुठेतरी दिसली असल्याचं जाणवलं. पण आठवेना की मी तिला कुठं पाहिलं. मी आठवण्याचा प्रयत्न करत होतो व तितक्यात मी ज्या दिंडीतील लोकांसोबत शेगाव येथे आलो होतो त्यातील एक आजोबा मला आवाज देत म्हटले, मालक चला परत यायचे का. त्यांनी मला मालक म्हटले, यामुळे आतल्या आत हसू आलं. पण मी हसू आवरले न पटकन उठून त्यांच्या पाया पडायला वाकलो. तेव्हा ते मला म्हणाले, बोला मालक, काय आशीर्वाद हवा. तेव्हा मी त्यांना म्हटले, बाबा तुम्ही आता मला ज्या अधिकाराने नाव दिलं
तेच यापुढील आयुष्यात सार्थक करावे. मग ते बाबा मला पुन्हा एकदा मालक तुमची इच्छा पूर्ण होतील असं बोलून निघून गेले. आणि जाता जाता का कुणास ठाऊक मला म्हणाले, महाराजांचे शिष्य नारायण महाराज यांच्या समाधीस्थान बाहेरच आहे, तिथे माता टेकवणी आहे. त्यांनी मला असं सांगताच मला आठवलं की आता मला ती व्यक्ती तिच्या हरवलेल्या मुलीबद्दल विचारत होती, ती मुलगी मी नारायण महाराज यांच्या समाधीजवळ रडत असताना पाहिली होती. मी पटकन त्या व्यक्तीला म्हटले, चलो मेरे साथ असं बोलून त्याला नारायण महाराज यांच्या समाधीस्थानाजवळ घेऊन आलो. तिथे ती मुलगी अजूनही रडत बसली होती. त्या व्यक्तीने मुलीला पाहताच रुद्रा बेटा अशी हाक मारली व वडिलांना पाहताच ती मुलगी धावतच तिच्या बापाकडे येऊन रडू लागली. त्या व्यक्तीने माझे खूप खूप धन्यवाद मानले. मग मला विचारले की मैं आपके लिए कुछ करना चाहता हूँ, व असे म्हणत त्याने त्याच्या गळ्यातील सोन्याचा चेन काढून मला देऊ केली. मी तर अगदी थबकलोच व त्याला म्हणालो, नाही मैं ये लेकर कमाया पुण्य खोना नहीं चाहता. तरी तो मला आग्रह करू लागला. तेव्हा मी त्याला म्हटले, एक बाप को बेटी से मिलवा कर, जो मुझसे अच्छा काम हुआ है इसके बदले अगर मैंने कुछ लिया तो मेरी झोली में आया हुआ अनमोल उपहार मैं खो दूंगा. अगर आप चाहते हैं कि मैं ये लेकर मेरी अनमोल उपहार खो दूँ तो मैं ये लेता हूँ. माझं ते बोलणं ऐकून त्याने त्याची चैन परत त्याच्या गळ्यात घातली व मला आग्रह केला मी त्याच्यासोबत रात्रीचं जेवण करावं. मग त्याने मला तो कुठे मुक्कामासाठी थांबला आहे तेथील पत्ता दिला आणि संध्याकाळी तो माझी वाट पाहिल असं बोलून निघून गेला. मला काय घडत आहे ते कळायलाच मार्ग नव्हता. मग संध्याकाळी मी त्याने दिलेल्या पत्त्यावर गेलो तेव्हा त्याने मला त्याची पत्नी आणि त्याचे त्या मुलीची ओळख करून दिली व आम्ही जेवायला गेलो. तेव्हा त्याने मला माझी माहिती विचारली. मी त्याला सगळं सांगितलं तेव्हा त्याने मला हिंदीतून त्याची माहिती दिली व तो तामिळनाडू राज्यातील राहणारा होता. त्याची मोठी ट्रान्सपोर्ट कंपनी होती. महाराष्ट्रातील बरेच व्यापारपेठेत त्याचे ट्रान्सपोर्ट शाखा होत्या. मग त्याने मला त्याच्या कोपरगाव येथील ऑफिससाठी मॅनेजर म्हणून काम करेल का असं विचारलं. आता माऊलीच्या दारात आल्यावर जे काही करत आहे ते माऊलीच करत आहे असं समजून त्या व्यक्तीचे म्हणणे मी मान्य केले. त्याला दुसऱ्या दिवशी शिर्डी येथे दर्शनासाठी जायचं होतं. वाटेतच कोपरगाव होते त्यामुळे त्याने मला त्याच्या गाडीतूनच कोपरगाव येथे नेले. तेथील त्याचे ट्रान्सपोर्ट कंपनीच्या ऑफिसची जबाबदारी माझ्यावर सोपवली व मला महिन्याला चांगला पगार देणार असं सांगितलं व तो मला पुन्हा एकदा धन्यवाद देत शिर्डी येथे दर्शनासाठी निघून गेला. मी त्या दिवसापासून कोपरगाव येथेच काम करत होतो. त्याच दिवशी रात्री मला झोपेत ते बाबा दिसले व पुन्हा एकदा मला म्हणाले, मालक झाली का तुमची इच्छा पूर्ण असं बोलून गालातल्या गालात हसत निघून गेले. मी समजलो की ते नक्कीच गजानन महाराज असणार ज्यांनी मला स्वतः शेगाव येथे ओढून आणलं आणि मग माझ्या अंधकार जीवनाची वाटचाल प्रकाशाकडे मोडली. खरंच महाराज हे नर देहात मनुष्याला दुःख मुक्त करण्यासाठी आलेली विठू माऊलीच आहे. तिला कोटी कोटी वंदन. जय गजानन श्री गजानन गण गण गणात बोते. दादा तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केला. आणि तुम्हा सगळ्यांना दादांचा अनुभव कसा वाटला कॉमेंटद्वारे नक्की कळवा. आता वेळ आहे प्रश्नमंजुषेतील आपला आजचा प्रश्न विचारण्याची. आणि आजचा प्रश्न असा आहे की खालील ओळीतील रिक्त जागा भरा. काही असो आता तरी चिंता रहित मजला करी, डॅश डॅश हा घ्यावा पदरी, हेच आहे मागणे. ओवी पुन्हा एकदा वाचते. काही असो आता तरी चिंता रहित मजला करी, डॅश 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 हा घ्यावा पदरी, हेच आहे मागणे. तर जिथे डॅश डॅश आहे तिथला शब्द तुम्हाला सांगायचा आहे. आता बघूया मागील प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे. तर उत्तर आहे, ऐसे ऐकता हसू आले, बंकट लाला भले, विनयाने भाषण केले ते ऐका सावचित्ते. आणि ज्यांनी बरोबर उत्तरं दिली आहेत त्यांची नावे पुढील प्रमाणे. पहिलं जया डोळस, दोन विद्या वानखेडे, तीन
कुसुम पडवळ, 4 रमेश काळे, 5 मंगला टिकले, 6 रामदास रायबोले, 7 मीनाक्षी महाजन, 8 नेहा नरेदी, 9 मंगेश पुरी, 10 सविता चौगुले, 11 योगेश भूमकर, 12 श्रीराम खुळे, 13 पल्लवी पाटोळे, 14 वैभव गोळे, 15 रेखा आहिरराव, 16 युजर। तर तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। असा जास्तीत जास्त सहभाग घेत रहा आणि बरोबर उत्तरं देत रहा। आणि जर का तुम्हाला आपला आजचा अनुभव आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा। आणि तुम्ही देखील तुमचे अनुभव मला कॉमेंटद्वारे फेसबुक, इंस्टाग्राम किंवा आपल्या जीमेलच्या आय डीवरती लिहून पाठवू शकता। फेसबुक, इंस्टाग्राम आणि जीमेलची आय डी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। श्री गुरुदेव दत्त, श्री गुरु गजानन माऊली नमः। गण गण गणात बोते।